या सगळ्या विषयी बोलण्याकरता काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले स्वप्नील असेच तुम्ही आमच्या सोबत जोडले रहा। सचिन सावंत जी काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर वार्तांकन करण्याकरता आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव त्या ठिकाणी गेलेले होते पण पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात येते। अत्यंत चुकीचं आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि हे लोकशाहीचा उत्सव चालू आहे आणि त्यामुळे लोकांपर्यंत काय चाललेलं आहे, काय घडामोडी चालले आहेत, प्रचार असेल, प्रसार असेल, त्या सगळ्या गोष्टी पोहोचवणं हे ते काम लोकशाही समृद्ध करण्याकरता पत्रकार करत असतात आणि पोलिसांनी अशा पद्धतीनं कायदा हातात घेणं, कोणालाही मारणं त्यांना अधिकार देखील नाही आहेत। त्यामुळे या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे की या कोणी करणारे आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी दंडित देखील केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। अगदी, पण मुळात लोकशाहीचा असा हा उत्सव सुरू असताना जिथं लोकप्रतिनिधींसाठी लोकांसाठी म्हणून आपण राज्य चालवत असताना त्या ठिकाणी मात्र पत्रकारांवर अशी पोलिसांकडून मुजोरी करण्यात येणं, निश्चितच या सगळ्यांवर कारवाई होणं नितांत गरजेचं आहे। निश्चितपणे गरजेचं आहे, त्यांनी मुजोरी कुठल्याही सामान्य नागरिकाच्या विरोधामध्ये देखील अशा पद्धतीची करता कामा नये। हे तर पत्रकार आहेत आणि ते पत्रकार जे काम करतात ते देशासाठी काम करत असतात, जनतेसाठी काम करत असतात, लोकशाहीसाठी काम करत असतात। त्यामुळे त्यांच्यावरती अशा पद्धतीनं जर हात कोण उचलत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे हीच आमची त्या ठिकाणी मागणी आहे। अगदी धन्यवाद सावंतजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।